माढा लोकसभा मतदारसंघ गेले कित्येक दिवसांपासून चर्चेत राहिला आहे. कधी महायुतीमधील नाराजीच्या चर्चांनी तर कधी मोहिते पाटील आणि नाईक निंबाळकर घराण्याच्या उमेदवारीवरून. मात्र सध्या माढा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील फुटीमुळे हा मतदारसंघ गाजतो आहे. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे अभय जगताप यांना उमेदवारी न देता आता या ठिकाणी दुसऱ्या पक्षातून आलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात येण्याची कुणकुण लागल्यानंतर आता अभय जगताप आणि त्यांचे कार्यकर्ते चांगलेच संतापले असून काही झालं तरी आता माघार नाही या भूमिकेत कार्यकर्ते पाहायला मिळतात. याविषयी अभय जगताप यांनी मान तालुक्यातील वरकुटे मलवडी या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी बैठक बोलवली. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. या बैठकीमध्ये सर्वांनी एकमुखी अपक्ष उमेदवारी लढण्याची मागणी केली आहे. या बैठकीत अभय जगताप यांनी शरद पवारांनी उमेदवारीबाबत योग्य विचार न केल्यास अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिलेला आहे. मनामध्ये चालू झाला असेल आता आपल्यामध्ये क्षमता आहे का नाही हे कसं कळणार? आपले विचार चांगले आहेत, आपण हुशार आहे, ठीक आहे, पण इलेक्ट्रोल मेरिट क्षमता आहे की नाही कसं कळणार? आणि त्यासाठी तुम्हाला निवडणुकीत उतरावंच लागणार. किती मतं मिळतात हे दाखवल्याशिवाय तुमच्यामध्ये नक्की किती क्षमता आहे ते कळणार नाही. कारण शरद पवार साहेबांच्या कानाला लावणारी लोक कदाचित माझ्याबद्दल असं सांगत असतील की हा जिल्हा परिषद लेवलचा नेता आहे, याला काय आमदारकी लढवलेली नाही, आतापर्यंत कुठलंही इलेक्शन लढवलेलं नाही, त्याला खासदारकी झेपणार नाही. परंतु ही यावेळीची निवडणूक, यावेळीची निवडणूक लोकांनी हातात घेतली होती. मी साहेबांना सांगायचा प्रयत्न केला की ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे, ही निवडणूक पक्षीय आहे. हा व्यक्ती कोण आहे, आतापर्यंत बरीच भाषण ऐकली, हा व्यक्ती कोण आहे, उमेदवार कोण आहे, हे लोक बघणार नाही. ही विचारांची लढाई आहे. इंडिया आघाडी विरुद्ध मोदी अशी ही लढाई आहे. आणि अशा लढाईमध्ये पक्षाची निष्ठावंत आणि विचारांची निष्ठा असणारा व्यक्ती उमेदवार असणं गरजेचं आहे. फक्त तुम्ही एखादा प्रस्थापित देऊन ही निवडणूक लढवत असाल तर ते योग्य होणार नाही हे सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. परंतु कदाचित माझी क्षमता साहेबांपर्यंत योग्य रीतीने पोहोचली नाही आणि त्यामुळेच मला वाटतंय की साहेबांनी माझा विचार आजपर्यंत केला नाही. मला दुःख या गोष्टीचं आहे की मी इतकी दिवस इतके महिने या पार्टीसाठी घातल्यानंतर मला अपेक्षा होती की माढा लोकसभेचा उमेदवार ठरवताना किमान साहेबांनी या लोकसभा मतदारसंघातील जे कोणी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना विचारात घेतलं पाहिजे होतं, किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आतापर्यंत काय काम केलं आणि आतापर्यंत इथून पुढे आपल्याला जायचं असेल तर बाबा तुझ्यापेक्षा हा चांगला उमेदवार आहे याला देऊया का, याचा विचार करायला पाहिजे होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साहेबांना असं कदाचित माझ्यामध्ये कोणतेच चांगले गुण दिसले नसतील किंवा माझी कुठलीच क्षमता दिसली नसेल, त्यामुळं साहेबांनी मला बोलवण्याचा मला फोन करण्याचा विचार सुद्धा त्यांच्या मनात आला नाही. त्याबद्दल मला वाईट वाटण्याचं कारण नाही. आता क्षमता दाखवण्याची वेळ आलेली आहे. अनेक लोकांनी मागणी केली, अनेक लोकांनी मागणी केली की आपण अपक्ष या निवडणुकीत सामोरे जाऊया. आपलं मत मी जाणून घेतलं. या विषयावर येत्या 2 ते 3 दिवसात मतदारसंघातील प्रमुख लोकांना भेटून मी अंतिम निर्णय घेईन आणि कदाचित तो निर्णय तुमच्या मनासारखाच असेल यावर मी तुम्हाला असा मी तुम्हाला फार विश्वास व्यक्त करून देतो. त्याच्यामुळं कोणी काय जर सांगितलं अभय दादा तुम्ही माघार घ्यायच नाही एवढंच आम्हाला म्हणणं आहे. आमचं अपक्ष असूद्या कुठल्याच पद्धतीनं एवढे कार्यकर्त्यांनी 15 दिवस फक्त वेळ देत आहे, 15 दिवस वेळ देत आहे, रात दिवस काही बघायचं नाही. फक्त अभय दादांना नाही तिकीट दिलं तर आपल्याला अपक्ष उभं राहायला एवढं तर आमचं म्हणणं आहे. 15 दिवस आम्ही आमचं काम धंदा सोडून प्रत्येक मनोगत व्यक्त करा अशी मी त्याला विनंती करत आहे. हॅलो, मी काँग्रेस पक्षाचा तालुका उपाध्यक्ष आहे. कुठल्याही पक्षात निष्ठेला काही महत्व नाही. हा पक्ष लढा नाही तर वंचितचं तिकीट घ्या, पण लढायचं माझी सोडायचं नाही. शरद पवार साहेब तुम्हाला आम्ही निष्ठेत आमचं काय केस ठेवलं आमचं गाडीला तिकीट लगेच येत आहे हे काय त्यांनी तुमचा उमेदवार पाडला गेला बघायला. आणि तुम्ही आयला गेलेला आहे काय काल तर
केला. पवार साहेबांचा जोपर्यंत या आवाज दादांना फोन येत नाही तोपर्यंत आवाज दादा थांबणार. 2024 निवडणुकीसाठी माढा मतदार आणि त्या काळामध्ये पाहिले शेतकरी पाहिले सगळ्याचं शोषण झालेलं आहे आणि त्यामुळे या सध्याच्या शासनाच्या विरोधात प्रचंड मोठी लाट आहे आणि त्या लाटेचा लाभ म्हणूया या आम्हाला झाला पाहिजे. अजय दादाला तिकीट मिळालं पाहिजे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.